जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, मराठा आणि कुणबी या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी जे सारथी स्कॉलरशिप पोर्टल आहे, तर यांच्याद्वारे एक संगणक किंवा कोर्स जो आहे तर तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये आता 40,000 प्लस जागा आहेत, तर कुठल्याही प्रकारची यासाठी आपल्याला फीज वगैरे जी आहे तर ती लागणार नाही. तर 40,000 प्लस जागा असल्यामुळे खूप जास्त जागा आहे. त्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा, त्याचबरोबर त्यासाठी आपले डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, तर याची संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता अर्ज करण्याची आणि रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे तर ती संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. बरेच सारे विद्यार्थी या ठिकाणी अर्धवट अर्ज करतात, त्यामध्ये त्यांचा अर्ज जो आहे तर तो सबमिट होत नसल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत असतात. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, आणि काय अडचण आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही विचारू शकता. तर अशा प्रकारे जे तर मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील नॉन क्रिमिनल गटाच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे, तर हा संगणक प्रशिक्षण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर यासाठी अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे तर ती आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर आता जे सर्वप्रथम जी स्टेप असणार आहे, तर यामध्ये आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे सुरुवातीला. तर रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जे लॉग इन आय डी वगैरे जे आहे तर तो भेटणार आहे, तर तो कशा पद्धतीने येणार आहे, त्यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तरी संपूर्ण माहिती सांगणार आहोत आपण व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आपल्याला टर्म आणि कंडिशन ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर सर्वप्रथम इथे कॅन्डिडेटचं जे संपूर्ण नाव आहे तर ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे जे नाव आहे तर ते रिकन्फर्म करून घ्यायचं आहे. तर आपण मराठीमध्ये देखील करून घेऊ शकता डायरेक्ट. त्यानंतर कॅन्डिडेटचा म्हणजेच विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जो आहे तर तो लागणार आहे. त्यानंतर त्याची जन्मतारीख इथे भरायची आहे. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपण सिटीजन इंडियाचे सिटीजन आहात का, त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर इथे दोन्ही ठिकाणी येस करून घ्या. त्यानंतर जी माहिती आहे तर ती पुढील पेजवरती किंवा नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर जो आहे आपला तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे. मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवून जो मोबाईल नंबर आहे तर तो व्हेरीफाय करायचा आहे. तर या ठिकाणी ओ टी पी सेंड करण्यासाठीचे आहे तर ते ऑप्शन आलेलं असणार आहे. त्यानंतर आपला एक ईमेल आय डी जो आहे तर तो ईमेल आय डी या ठिकाणी फिल करा. ईमेल आय डीवर देखील एक ओ टी पी येईल. त्यानंतर कॅप्चा फिल करून नेक्स्ट ऑप्शनवरती जे आहे तर ते क्लिक करून घ्या. तर त्यानंतर आपल्याला फोटो काढण्यासाठी जे स्टेप टू आहे तर त्या यामध्ये फोटोसाठी आपल्याला अशा प्रकारे आपला कॅमेरा जो आहे तर तो ओपन होणार आहे. मोबाईल फोनमध्ये असेल तर काही अडचण नाही. कम्प्युटरवर देखील असेल तर एक्स्ट्रा कॅमेरा लागणार आहे. लॅपटॉपला ऑलरेडी कॅमेरा असतो. तर त्यानंतर आपल्याला जो फोटोग्राफ आहे तर तो अशा प्रकारे घ्यायचा आहे की संपूर्ण चेहरा जो आहे तर तो आला पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला एक आधार कार्डसोबत फोटो घ्यायचा आहे तर तो अशा प्रकारे आहे. त्यानंतर अपलोड बटणावरती जे आहे तर ते क्लिक करून दोन्ही फोटो आहे तर ते अपलोड करून घ्या. तर अशा प्रकारे फोटो आले की नेक्स्ट बटणावरती क्लिक करा. नेक्स्ट बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पासवर्ड आपल्यासाठी प्रोफाईलसाठी एक पासवर्ड क्रिएट करण्याचे ते जी स्टेप आहे थर्ड स्टेप तर ती ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रोफाईलचा जो पासवर्ड आहे तर तो सोपा आणि माहिती किंवा देण्यात राहील अशा प्रकारेच पासवर्ड तयार करा. कारण पुढे चालून आपल्याला संपूर्ण जी प्रोसेस आहे तर या पासवर्डच्या माध्यमातूनच कंप्लीट करायची आहे. त्यासाठी पासवर्ड या ठिकाणी फिल करा. या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड करा. त्यानंतर इथे चेकमार्क आहे, सबमिट बटणावरती क्लिक करा. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे टर्म अँड कंडिशन येतील तर ते ओके या बटणावरती क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर आपला एक ॲप्लिकेशन नंबर किंवा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो जनरेट होणार आहे. तर तो बघू शकता आपण इथे या प्रकारे जो नंबर आहे तर हा कॉपी करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ओके बटणावरती ते क्लिक करून घ्या. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज येईल. त्या ठिकाणी आपला लॉग इन आय डी वगैरे दाखवून येतील तर बघू शकता आपण इथे अशा प्रकारे जो लॉग इन आय डी आहे तर तो दाखवलेला आहे. तर त्यानंतरची प्रोसेस असणार आहे म्हणजे आपल्या जे आत्ताची एक रजिस्ट्रेशन आहे तर ते कम्प्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशनच्या नंतर आता प्रोफाईल बिल्ड करायची आहे. तर प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी आपल्याला आपला जो लॉग इन आय डी भेटला होता तर त्या लॉग इन आय डीने या पेजवरती लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर आपण पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाका. जसा इथे कॅपचे दिसत आहे त्या प्रकारे इथे कॅपचे भरून घ्या. त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला गो टू प्रोफाईल या ऑप्शनवरती जायचं आहे. गो टू प्रोफाईल ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर
आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. तर ह्यामध्ये आपल्याला पुन्हा आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे. तर ते कशा प्रकारे टाकायचं आहे, सुरुवातीला पूर्ण नाव टाकायचं, त्यानंतर फादर नेम म्हणजे वडिलाचे नाव, आईचे नाव, त्यानंतर मॅरिज स्टेटस जो आहे तर तो टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, जन्मतारीख, त्यानंतर जेंडर मेल फिमेल, त्यानंतर आपल्याला खालच्या कप्प्यामध्ये जे आहे तर या ठिकाणी आधार क्रमांक जो आहे तर तो 4-4 डिजिट करून टाकायचा आहे, त्यानंतर भारतीय आहात का तर या ठिकाणी येस करायचं आहे, त्यानंतर आपल्याला मदर टंग किंवा मग मदर लँग्वेज जी आहे तर ती मराठी आहे, तर त्यामुळे आपण इथे मराठी सिलेक्ट करा. आपली जी असेल तर ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आपल्यासमोर ॲड्रेसचे डिटेल येणार आहे या ठिकाणी भरण्यासाठी. तर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे, तर ॲड्रेसमध्ये आपला संपूर्ण पत्ता जो आहे तर तो सुरुवातीला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला लँडमार्क काय असणार, आपण एक्झॅक्ट आपलं लोकेशन काय करायचं, त्यानंतर आपलं कंट्री जे आहे तर इंडिया ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे, त्यानंतर आपल्याली इथे जे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, पिनकोड, ही जी संपूर्ण प्रोसेस आहे. कारण काही गावाला जो आहे तर तो पोस्ट कोड वेगळा असतो, म्हणजे त्या गावात पोस्ट ऑफिस नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावाचा पोस्ट कोड दिला जातो. तर या ठिकाणी आपल्या गावाचा पोस्ट कोड काय किंवा पिनकोड काय तर ते बघून घेऊ शकतं. त्याचबरोबर आपल्या आधार कार्डवर देखील जो पिनकोड आहे तर तो दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तर पुढील पेजवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर फिल करायचा आहे, त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्यानंतर एक त्या ईमेल आय डी जो आपण सुरुवातीला दिला होता तो या ठिकाणी भरायचा, त्यानंतर एक अल्टरनेट ईमेल आय डी भरायचा आहे, त्यानंतर इथे नेक्स्ट जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी क्लिक करा. तर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर क्वालिफिकेशन डिटेल येणार आहे. तर या ठिकाणी क्वालिफिकेशन मिनिमम जे क्वालिफिकेशन आहे तर ते 10वी पास असणं आवश्यक आहे, त्यामुळे संपूर्ण म्हणजे बरेचसे विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. तर या ठिकाणी आपण आपली कास्ट जी आहे तर ती सिलेक्ट करून घ्या, कुणबी मराठा, मराठा कुणबी, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशनचं जे टाईप आहे तर ते द्यायचं आहे, त्यामध्ये आपण आपलं जे क्वालिफिकेशन आहे 10वी आहे की 10वीपेक्षा पुढे आहे तर आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपलं नेम ऑफ क्वालिफिकेशन इथे सिलेक्ट करा, त्यानंतर आपण कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकत आहात ते सिलेक्ट करा, त्याचबरोबर क्वालिफिकेशन स्टेटस म्हणजे आता हॅपी राहत की कम्प्लीट आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर कम्प्लीट झालेलं असेल तर या ठिकाणी कम्प्लीट झाल्याची डेट जी आहे तर ती टाकायची आहे, त्यानंतर सी जी पी ए म्हणजे आपले मार्क्स वगैरे किती असणार आहे, त्यानंतर क्लास ग्रेड जो आहे तर तो काय आहे, जर अजून आपल्याला जर शैक्षणिक माहिती ॲड करायची असेल 10वीच्या नंतर 12वी, 12वीच्या नंतर जर ग्रॅज्युएशन तर या ठिकाणी ॲड बटनावरती क्लिक करून आपण आपल्या जे पुढील शैक्षणिक पात्रता आहे तर ती ॲड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तर नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर डू हॅव वर्क एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याकडे कुठल्या कामाचा किंवा कुठल्या शिक्षणाचा किंवा काम करत आहात की आपण ज्या ठिकाणी आपल्याला काही अनुभव आहे का, तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, या ठिकाणी आपण नो क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे आहे तर ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे, तर आपल्याला जी सिग्नेचर आहे तर ती सिग्नेचर कोऱ्या पेपरवरती करून जशा की आपण एक्झाम फॉर्म भरण्यासाठी करत असतो तर त्याच पद्धतीची सिग्नेचर जी पी जी किंवा जी पी जी फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करायची. त्यानंतर आपल्याला आधारचा फोटोग्राफ जो आहे तर तो या दुसऱ्या बॉक्समध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपण इथे दोन्ही ऑप्शनवरती म्हणजे ॲरो जे आहेत तर त्या ठिकाणी क्लिक करून अपलोड करू शकतो. जर काही चुकलं किंवा मग रिअपलोड करावं लागले तर या ठिकाणी डस्टबिन आहे तर या ठिकाणी आपण क्लिक करून अपलोड केलेली फाईल डिलीट करू शकता. त्यानंतर नवीन फाईल या ठिकाणी परत ॲरोवरती क्लिक करून अपलोड करा. त्यानंतर आपलं 10वीचं जे मार्कशीट असणार आहे तर ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट किंवा एज प्रूफ जर असेल आपल्याकडे कुठला तर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. तर या संपूर्ण फाईल ज्या आहेत तर ते साधारण 1 MBच्या आत आहेत. आधार कार्ड आणि सिग्नेचरचे फोटो जे आहेत तर ते 0.5 MB साधारण 500 KB ते 400 KB आतमध्ये त्याची साईज असेल पाहिजे. त्यानंतर मार्कशीट आणि एज प्रूफची जे लिमिट आहे फाईल साईजची तर ती 1 MB आहे, आपण इथे बघू शकतो वर सांगण्यात देखील आलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तर आपलं जे सर्टिफिकेट आहे तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल
तर हे या दोन्ही ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो, त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर इकॉनॉमिक वीकर सेक्शन जर आपण EWS असाल तर या ठिकाणी आपल्याला EWS सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपली जी प्रोसेस आहे तर ती आता जवळपास कंप्लीट होत आलेली आहे. तर बघू शकता आपला जे ॲप्लिकेशन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे. तर इथे बघू शकता आपण अशा प्रकारे आपला फोटोग्राफ वगैरे जे आपण दिलेला आहे जर काही राहून गेला असेल तर इथे एडिट ऑप्शन आहे. तर एडिटवरती क्लिक करून आपण जी माहिती आहे तर ते अजून एकदा एडिट करू शकता. फायनल सबमिशनच्या नंतर यामध्ये एडिटचे जे चान्सेस आहे तर ते नसतात. त्यानंतर अशा प्रकारे जर काही एरर आला तर आपल्याला येणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला फायनल सबमिशन आहे त्यामुळे आपल्याला इथे विचारत आहेत की आपण रजिस्टर्ड इन्फॉर्मेशन अपडेट युअर प्रोफाईल क्लिक सबमिट बटन, म्हणजे आपल्याला काही जर राहून गेलं असेल तर अपडेट करून घ्या किंवा एडिट करून घ्या, त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपण सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे तर ते अशा प्रकारे कंप्लीट झालेलं असणार आहे. आणि आपण या कोर्ससाठी जे आहे तर ते सक्सेसफुली म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे शो डिटेल करून जे आहे तर ते आपले जे अर्ज आहे तर त्याची माहिती वगैरे या ठिकाणी बघायची आहे. तर आपल्याला आता प्रशिक्षण घेण्यासाठी इथे जी माहिती आहे तर ती सिलेक्ट करायची आपलं सेंटर. तर त्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपला तालुका जो आहे तर या ठिकाणी सर्च करून सिलेक्ट करा. तालुक्याचे सेंटर वगैरे जे आहे तर ते सिलेक्ट करून अप्लाय करा. म्हणजेच आपल्याला जे CSMSचं जे डीप डिप्लोमा आहे तर त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी प्रोसिड ऑप्शनवरती जे आहे तर ते क्लिक करा. म्हणजे आपला जो सर्व ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला जर ॲड्रेस किंवा मग इथे काही एडिट करायचे असेल तर आपण एडिट, तर साधारण आपलं जे रजिस्ट्रेशन होतं तर त्या रजिस्ट्रेशन डिटेलवरतीच या ठिकाणी माहिती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आता इथे एडिटचं जे ऑप्शन आहे तर ते देण्यात नाही आलं. आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर ते सक्सेसफुली कम्प्लिटेड झालेलं आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस सारथी पोर्टलवरती. त्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तर ते पेंडिंग आहे. तर या ठिकाणी म्हणजे आपण रजिस्ट्रेशन वगैरे कम्प्लीट केलेलं आहे, ज्यावेळेला ही संपूर्ण सिलेक्ट आपल्याला फॉर्म सिलेक्ट होईल किंवा मग आपला फ्री कोर्ससाठी जे आहे तर नंबर लागणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते स्टेटस जे आहे तर ते अपडेट झालेले दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.